नमस्कार, अहमदनगर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालय वकील नियुक्त करून 27% असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तहसीलदार विशाल नायकवडी यांच्या निवेदन देऊन केले आहे। याबाबत बोलताना महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय बेलेकर म्हणाले, समाजाचं जे आरक्षण आहे केंद्र शासनाने 27% दिलेले, ते 27% आरक्षण कमी न करता इतरांना कोणाला आरक्षण द्यायचं ते द्यावं, आमचं कोणालाही विरोध नाही आहे। आणि फक्त आमचं 27% आरक्षण कमी न करता ते 27 आरक्षण तसंच राहावे, आणि बाकीच्या कोणाच्याही आरक्षणाला आमचा ओबीसी समाजाचा विरोध नाही आहे, असा आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलं आहे। ओबीसी आरक्षणला धक्का न लावता ओपनवाल्यांना त्यांना कशातून कसं द्यायचं आरक्षण तसे त्यांनी ठरवावं, आणि आपल्या कुठल्याही ओबीसी बांधवाला आरक्षणला कुठला धक्का लागला नाही पाहिजे, हीच आमची सर्व ओबीसीवाल्यांची भूमिका आहे। यावेळी तालुकाध्यक्ष संजय बेलकर, विश्वनाथ राऊत, सुनील शिंदे, उमेश जमदाडे, अविनाश बेलेकर, किशोर काळे, कैलास खेत्रे, दीपक देशमुख, अर्जुन मेत्रे, बाळू रासकर, अनिल मेत्रे, अमोल गिरमे, शुंभकर कोल्हे, रमेश बोराटे, अमित जाधव, संतोष मोळकर आदी उपस्थित होते। स्काय महाराष्ट्र न्यूज, जामखेड, अहमदनगर।